कळंब तालुक्यातील ढिकसळ इथे मदर डेअरीचा दूध वाहू टँकर पलटलेला आहे. त्यानंतर अवघ्या काही वेळातच दूध घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. नागपूरकडे जाताना दुपारच्या सुमारास रस्त्याच्या बाजूस जाऊन टँकर उलटला. यात चालक गंभीर जखमी झालेला आहे. या अपघातामध्ये दुधाचं मोठं नुकसान झालंय. 20,000 लिटर दूध वाहून गेलेलं आहे. टँकर पलटी झाल्याचं समजताच ढिकसळ दिग्रस कळंब येथील नागरिकांनी घागर बकेट कॅन कळशी हंडा घेऊन दूध पळून नेण्याचा प्रयत्न केला. कळंब ढोके रोड लगत रस्त्याचं काम चालू आहे आणि या रस्त्याच्या कामालगत येथील मदर डेअरीच्या एक 20,000 लिटरचा ट्रक दुधाचा ट्रक या ठिकाणी पलटी झालेला आहे. खरं तर या ठिकाणी हे रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून रखडलेलं आहे. या ठिकाणी बाजूलाच घरं आहेत आणि या ठिकाणी ही गाडी अचानक या ठिकाणी पलटी झाल्यामुळं या दुधाचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु या ठिकाणी आणि जीवितहानी झालेली नाही. माझ्या साईडला पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं दूध घेऊन जाण्यासाठी झुंबड लागलेली आहे. रांगाच्या रांगा या ठिकाणी डिक्सळ या ठिकाणच्या शेजारील गावातील नागरिक यासाठी दूध नेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र ही घटना नेमकी कशामुळं घडली, याचे कारणं काय आहेत, हे आणखीन तपासतानाच समोर येणार आहे. बालाजी सुरवसे, AM न्यूज, कळंब, उस्मानाबाद.